शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मला खात्री आहे तुम्ही मजेत असणार. तर आज आपल्याला शिकायचं आहे पत्र. मग नेमकं पत्र म्हणजेच काय, ते कसे लिहितात, हे सगळं आपल्याला आज शिकायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला एक वही काढायची आहे आणि वहीत इथे लिहायचं आहे वर्गकार्य, इथे लिहायचं आहे दिनांक 29/9/20, त्यानंतर इथे लिहायचं आहे दिवस मंगळवार, अशा पद्धतीत तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न बघूया. तुमच्या मामाच्या गावाला किंवा लग्नाला जायचे आहे, त्यासाठी तुम्हाला 3 दिवसाची रजा हवी. या रजेसाठी वर्ग शिक्षकास पत्र लिहा. तर प्रश्न काय म्हणतो की तुम्हाला तुमच्या मामाच्या गावाला जायचं आहे, गावाला किंवा लग्नाला, तर तुम्हाला 3 दिवसाची रजा हवी. मग रजा म्हणजेच काय, तर रजा म्हणजेच सुट्टी. तुम्हाला 3 दिवसाची सुट्टी हवी आहे, तर तुम्हाला या सुट्टीसाठी वर्ग शिक्षकास पत्र लिहायचं आहे. मग ते कसं लिहायचं? चला तर आज आपण पत्र कसं लिहितात ते शिकूया. तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे आणि शिकायचं सुद्धा आहे. तर सर्वप्रथम या ओळीच्या मधोमध इथे लिहायचं आहे पत्र, त्यानंतर इथे लिहायचं आहे दिनांक, त्याच्या खालच्याच ओळीत लिहायचं आहे दिनांक 29/9/20, त्यानंतर ह्याच याच्याच खाली खालील ओळीत लिहायचं आहे प्रति, इथे लिहायचं आहे प्रति, त्यानंतर असं कॉमा द्यायचं आहे, त्यानंतर खालील ओळीत लिहायचं आहे माननीय वर्ग शिक्षिका, त्यानंतर इथे लिहायचं आहे लिटिल फ्लावर अकॅडमी तिरोडा, त्यानंतर त्याच्याच खालील ओळीत लिहायचं आहे विषय 3 दिवसाची रजा मिळण्याबाबत, इथे पूर्णविराम द्यायचा आहे. तुम्हाला अजिबात एकही लाईन सोडायची नाही आहे, ओके. त्यानंतर इथे लिहायचं आहे महोदया आणि इथे कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर काय लिहायचं आहे बघा, सविनय विनंती करते की, त्यानंतर इथे कॉमा द्यायचा आहे, मी माझ्या मामाच्या लग्नाला जात आहे. मामाच्या लग्नाला किंवा इथे गावाला सुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार लिहू शकता. म्हणून मी 3 दिवस शाळेत येऊ शकत नाही, करिता माझी 3 दिवसाची रजा मंजूर करावी, पूर्णविराम द्यायचं आणि इथे लिहायचं हीच विनंती, इथे सुद्धा पूर्णविराम द्यायचं. त्यानंतर खाली ओळीत लिहायचं आहे धन्यवाद, त्यानंतर लिहायचं आहे आपली विश्वासू. तुम्हाला जर मुलगा असेल तर त्याला लिहायचं आहे आपला विश्वासू, मुलगा असेल तर आपला आणि मुलगी असेल तर आपली, आपली विश्वासू. इथे मी एक नाव लिहिलेलं आहे, तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला इथे स्वतःचं नाव लिहायचं आहे. मी नाव लिहिलं मोहिनी तिरपुडे. त्यानंतर वर्ग लिहायचं आहे वर्ग 3 आणि इथे लिहायचं आहे दिनांक 29/9/2020. अशा पद्धतीत तुम्हाला पत्र लिहायचं आहे. तुमचं गृहकार्य आहे पत्र वाचा व वहीत लिहा. तुम्हाला अशाच पद्धतीत वहीमध्ये पत्र लिहायचं आहे आणि पाठांतरसुद्धा करायचं आहे. आज एवढंच, भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत बाय.